महाराष्ट्रामध्ये बेल्ल्याचा बैल बाजार प्रसिद्ध। गेले अनेक वर्ष जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दर सोमवारी बैलांचा बाजार भरत असतो। या सोमवारी लाखो रुपयांची उलाढाल होत असते। या बैल बाजारामध्ये केवळ बैलच विक्रीला येतात असं नाही, तर संबंधित अवजारं, जुकाट, जाडी, ज्योती व या संदर्भात लागणारी सगळी साहित्य ह्या बाजारामध्ये विक्रीला येत असतात। आजूबाजूच्या 4-5 तालुक्यामधूनच या ठिकाणी व्यापारी शेतकरी येतात असं नाही, तर बाजूच्या जिल्ह्यामधून सुद्धा लोक या ठिकाणी बैल विक्रीला आणि खरेदीला येत आहेत। यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे काही प्रमाणामध्ये बैल खरेदी विक्रीवर परिणाम होताना दिसतोय, परंतु दर सोमवारी भरणाऱ्या या बैल बाजारामध्ये लाखो रुपयाची उलाढाल होत असून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बैल बाजार सुरू केल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांची मात्र योग्य पद्धतीनं सोय झाल्याचं पाहायला मिळतं। ब्युरो रिपोर्ट, विहार टाइम्स, बेल्ले। बाबा काय बाजार आज बैलांचा? बैलांचा बाजार एका असा आहे। कसं काही गिरायक लागतं का? नाही गिरायक नाही बाबा आज। कशामुळं? कशामुळं? हे पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही, गिरायक नाही बाजारामध्ये। पाऊस नाही, पाणी नाही? हा, पाऊस नाही, काय नाही। कुठून आले तुम्ही? लोकेशन आम्ही ठाकरे लोकेशन। ठाकरे लोकेशन? बर बर बर। राम बरं का? हो बाबा नमस्कार। नमस्कार, काय म्हणतो आज बेलाचा बाजार? बरं आहे भाऊ, काय चाललंय? काय गिरायक बिरायक आहे का? नाही आहे, आहे पाता पाहून पाहून गिरायक आहे। काय पाऊस नसल्यामुळं? हा, पाऊस कमीच आहे, आता गिरायक आहे कमीच आहे। पैसे मोजायचं काम चाललंय? हा, पैसे मोजायचं काम घेतले का विकले? नाही, त्याची पहिली उधारी होती। अच्छा, मागची उधारी? बाबा नमस्कार। नमस्कार, काय म्हणतो आजचा बाजार? बाजाराचा आहे तसं कारण काय गिरायक आहे का? नाही काय पण चटत नाही गिरायक एवढं। कशामुळं? बाबा काय बोलत नाही? बोलतोय ना। काय आजचा बाजार काय म्हणतोय? माल पाहून बाजार आहे। माल पाहून बाजार। आज बैलांची आवक किती झाली असेल? आवक बरी आहे। अंदाजे? आम्हाला सांगतो आवा अंदाज। अंदाज सांगा। 2,000 2,000 बैलांची आवक? बर बर। जास्त कशी म्हणजे अवताची बैल, गाड्याची बैल? अवताची जास्त आहेत। अवताची जास्त आहे। पाऊस नसल्यामुळे काय परिणाम होतोय? बाजार एवढा घटव नाही। आता काम नाही होत लागले का? कुठून आणला बैल? लोणीवरून। काय किंमत सांगितली? सांगाल 30,000 रुपये। सांगाल 30,000 द्यायचं केवढ्याला? काय गिरायक नाही। दत्तसाहेब नमस्कार। काय म्हणतो आजचा बाजार? काय नाही, शांतता। काय गिरायक आहे का? नाही। चंपाषष्टीची चालली आता यात्रेची तयारी। कधी चंपाषष्टी? 18 सोमवार। बाकी बरं आहे ना? हा मजेत। दादा बैलापच घेऊ ना? हॅलो
फोन करते दोन मिनट भाऊ शेट्टी या ना ओ आजच्या बाजारात किती रुपयाची उलाढाल होईल? आजच्या बाजारात होईल तरी 20 रुपयाची होईल ना? हा होईल 20 रुपयाची. किती कप आहे का? कप नाही. हो काय सांगितलं किंमत? 52,000. ते म्हणतात 35, तुम्ही म्हणताय 52. काय ते सांगणार? सांगू द्या. काही दाती कसं आहे? दाती चौसा. दाती कसं आहे? 4 दाती. बर बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.